संपूर्ण देशामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाली आणि गरीब आणि गरजू कुटुंबांना ह्यामध्ये खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यांना ह्या तशा गरजेमध्ये जीवनावश्यक असणाऱ्या वस्तू मिळणेसुद्धा अवघड झालेलं आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून महाड आणि पोलादपूर तालुक्यातील 176 ग्रामपंचायतीमध्ये आम्ही 5,000 कुटुंबांपर्यंत धान्य पोहोचवण्याचं काम करणार आहोत. प्रत्येक ग्रामपंचायतीमधून किमान 20 कुटुंबाची यादी आमच्याकडे येणार आहे. यासाठी आम्ही तिथले गटविकास अधिकारी आणि पोलादपूरचे तहसीलदार, महाडचे तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. येणाऱ्या यादीतून आम्ही प्रत्येक पंचायतीतल्या किमान 20 कुटुंबांना आम्ही धान्य वाटप करणार आहोत. रिलायन्स फाऊंडेशनकडून आलेली मदत आहे आणि ह्या पार्श्वभूमीवरती प्रत्येकाच्या गरजू कुटुंबांना आवश्यक सामान मिळावं हाच आमच्यामध्ये हेतू आहे. रिलायन्स फाऊंडेशनकडून आम्हाला म्हणजे गरीब गरजू कुटुंबाला जे काही धान्य मिळाले आहे आणि त्यांची खूप अत्यंत अवस्था आहे. या का म्हणजे या काळामध्ये खूप म्हणजे आधार मिळाला त्याच्याबद्दल म्हणजे मी खूपच म्हणजे त्याप्रमाणे आभार मानते. अजून दा कुठं मग आता आपण आठवड्यानं देऊ, बाकीच्या नंतर देऊ.